गोय प्रदेश काँग्रेस समितीच्या शिष्टमंडळान आयतारा उत्तर गोयचे पुलीस अधीक्षकाकडेन सनबर्न आयोजका आड गुन्ह्यांव नोंदणी करपाक निवेदनपत्र भेटयले. ह्या निवेदनपत्रात आयोजकांक दिल्ली मान्यताय फाटी घेवची अशी मागणी ताणी केल्या. घुवळी वखदांचे ओव्हरडोस जाल्ल्यान दोगांक मरण आयला असो दुबाव आसून ते खातीर कडक कारवाय करची अशी मागणी ताणी मुखार केल्या. हाच्या पयलीं असल्यो केशी जाल्या म्हूण गोंय प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षान सांगले. ड्रग्सा खातीर गोंयच्या तरणाट्यांची वाट लागची न्हय आनी जे ड्रग्स प्रकरणांत सापडतात तांचेर कठोर कारवाय करची अशें काँग्रेसीच्या म्हणयारान म्हणला. गोंय प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीन आज आमी आवरद माडोळकर, अमरनाथ पणजीकर, जनार्दन भंडारी, उर्फान मुल्ला मुश्ताक मतीन मैनो 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 आज आमी नॉर्थ गोवा एस पी आमी आज मेमोरेंडम सबमीट केला आनी मागणी केल्या की सनबर्न फेस्टिवलाक जें परमिशन दिलां हें परमिशन ताबडतोब आयचे दिसा रिवोक करचें. आमी 12 डिसेंबर 2019 ह्या तारखेक गोंय प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीन एक मेमोरेंडम दिल्लें आनी मेमोरेंडमान स्पश्टपणे भितर नमूद केल्लें की फाटल्या सनबर्नाक जे ड्रग्स ओवरडोस जावन जे मृत्यू जाल्ले एक नेहा भोगणा आनी ईशा मंत्री हे दोन जी भुरगीं 23 वर्सांचे आनी 27 वर्सांचे हे ड्रग्स ओवरडोस जावन तेंचे मरण जाल्लें. त्याच पद्दतीन ड्रग्स पेडलर जे आसा ते ड्रग पेडलर्सांक थंय धरलेले हेजो सगळो आमी हे करून मेन्शन करून एक सी एमाक मेमोरेंडम दिल्ले आनी म्हणलेले मेमोरेंडमान आनी मागणी केल्ली की हो प्रकार परत गोंयांत रिपीट जावचो न्ही. कित्याक पयलींच आमचे गोंयचे ट्युरिजम हेजेर भरपूर परिणाम जाल्लो आसा आनी आनी गोंयचें नांव इंटरनॅशनल लेवलाचेर तें वायट जावचें न्ही हेका लागून जात तितके प्रिकॉशन घेवचें म्हणून मागणी केल्ली. अशें आसतना आमी पयलां की दोग जाण आंध्राचे नेटिव्ज जे 31 वर्सांचो आनी 32 वर्सांचो थंय ड्रग्स ओवरडोस जावन थंय मरण पावले. पुलीस आज मानपाक तयार ना, सरकार आज मानपाक तयार ना की ते ड्रग्स ओवरडोस जावन गेल्या. आतां ते रिपोर्टाक धाडला, तो रिपोर्ट केन्ना येतलो कांय खबर ना. पूण ज्या वेळार आमी मागणी केली आनी प्रश्न केलो की जर कित्याक आमच्या सोर्सिसा प्रमाणे तो तेंचो जें मरण आसा तेंचे ते भितर मेल्या वेन्यून भितर आनी तेंकां हाडून भायर उडयल्या. कित्याक सनबर्न ऑर्गनायजर्सांक कोण तरी प्रोटेक्ट करता, तेंकां कोण तरी शेल्टर दिता म्हणून हो सगळो तेंकां तेजें जें कितें पापां आसा तें आज लिपोवपाचो प्रयत्न चल्ला. जेन्ना आमी मागणी केली की जर हो प्रकार भायर घडला आसत जाल्यार तुमी ते लोकांक सी सी टी व्हीचेर जे तुमचे फुटेज आसतली ते तुमी लोकां मुखार दाखया तेन्ना आमकां खरें दिसतलें. पूण आज आमकां जें कितें उतर मेळटा त्या उतरा प्रमाणे तेंचे सी सी टी व्ही फुटेजीच चलना. खूब मिडियान पसून कवर केल्या की थंय डमी कॅमेराज हाडून ते फीट केल्ले आसा म्हणून. हांव म्हणटा हें तुमी कोणाच्या तोंडांत उदक लायता? वास्तवीक तुमी थंय सी सी टी व्ही फुटेजीस जर तुमी आसा जाल्यार तुमी थंय जाहीर करपाक जाय आनी दाखोवपाक जाय की बाबा म्हळ्यार हें हो सगळो प्रकार जर पळयत जाल्यार खुद्द पुलीस डिपार्टमेंट आज सनबर्न ऑर्गनायजरांक प्रोटेक्ट करता. बाबू आजगांवकर जो मंत्री आसा तो तर तो स्वता प्रमोटर जालो सनबर्नाचो, तो आव्हान करता लोकांक की सनबर्न जावचें हें जावचें. पूण हे प्रकार जे आज लोक येवन गोंयांत ड्रग्स ओवरडोस जावन मारता ते कोण कंट्रोल करतलो? सो हे वो गैरप्रकार इतक्या लेवलाचेर गेला की पयर आमकां इन्फॉर्मेशन मेळ्ळें सांजचे 6 वरांचेर पसून डेप्युटी कलेक्टरान सावंडाक परमिशन दिवं नाशिल्लें. सो जेन्ना आमी हो इशू घेवन नॉर्थ गोवा कलेक्टरा कडेन गेले, नॉर्थ गोवा कलेक्टरान जो म्हापसा डेप्युटी कलेक्टर आसा जेचें नांव अक्षय पत्रकार ताका फोन केलो. तेणें 6 वरांचेर तिका सांगलें की इट इज इन प्रोसेस, म्हळ्यार 6 वरांचेर पसून तें सनबर्न थंय परमिशन तिका ग्रांट जावं नाशिल्लें आनी ऑलरेडी थंय दोनांक सुमार 12च्यान थंय म्युजीक चालू जाल्ली. म्हळ्यार हो कितें चल्लां? इतकें जावन पसून तें थंय आनी इमिजिएटली नॉर्थ गोवा कलेक्टरान एसपीक मॅसेज धाडली नॉर्थ एसपीक की इमिजिएटली ते हे बंद कर. पूण इतकें जावन पसून थंय ते सनबर्न थंय चालू आशिल्लो. सो अशे हे गैरप्रकार घडपाक लागल्या. सो ह्या संदर्भांत आज नॉर्थ गोवा कलेक्टराचा मेमोरेंडम दिला आनी मागणी केल्या की आयचो एक दीस उरला, आज आनी कितें घडूंक शकता? एक तर प्रिकॉशन घ्या आनी अशुरन्स मागला की जे कोण हे ड्रग्स ओवरडोस जावन जे मृत्यू जाल्ले आसा तेजेर तुमी कितें एक्शन घेतले आनी जे ऑर्गनायजर्स आसा तेंचेर तुमी पयलीं ऑफेन्स रजिस्टर करा, ही आमची आज मागणी आसा. मी आयज हांगा हुस्को मांडपाक येयल्ले की आमचे जे गोंयचे तरणाटे आसा त्या तरणाट्यांचो हुस्को दिसता. कित्याक जो ड्रग्स हो सामको घातक आनी वायट जावन कितल्याशाच लोकांचो संवसार घरदार इबाड जाल्ले आसा आनी आमच्या तरणाट्यांचो फुडार व पिड्ड्यार जावचो न्हू
असले जेव्हा इव्हेंट येतात त्या इव्हेंटातल्या आमचे कल्चरल प्रमोट जाऊक जाय, आमच्या गोयची संस्कृती आहे ती मुखार वचूक जाय, गोयांक किती तरी फायदो जाऊक जाय. पण आम्ही पहिला की इथे ह्या इव्हेंटांनी कांयच फायदो जायना. आमचा ट्युरिझम मिनिस्टर जो त्याचे मिशन 30% कमिशन तो किती म्हणतात त्याकाच खबर ना हातून किती जातले, ते आमचे गाडे आमचे दुकानां यांना सगळ्यांक गिरायक जातले. अरे बाबा तू ह्या सनबनांसून आमचे गाडे आणि दुकानां खंयची सनबनान थंयचं ड्रग्स व्यवसाय थंय कांयच जावचे ना. आणि आमचं एस पी जेणे आमकां बरें सांगला की थंय आपणी ते दोन कुत्रे ट्रेन कुत्रे हाडल्या थंयसर कांय ड्रग्स व्यवसाय ना. मागीर आमची सगळी यंत्रणा आमी जाग्यार घातल्या कांयच ड्रग्स ना. म्हणून आमकांय बरें दिसलें की जर खंयच ड्रग्स ना आणि तेका मागीर फुडें विचारलें की कोस्टल बेल्टार ना आमची सगळी यंत्रणा बरी आसा. जर बरी यंत्रणा आसा आनी इतलें आसून जर ड्रग्स व्यवसाय चलता, कित्याक सरकारांतले मंत्री आनी आमदारूच सांगता ड्रग्स व्यवसाय चालू आसा. कितलेशेच आमदार जे जबाबदार आमदार गोंयचे आहात ते सांगता ड्रग्स व्यवसाय चालू आसा. सो एकंदरीत पयलें जाल्यार पुलीस सांगता ड्रग्स ना, ते म्हणटा आमी सगळे प्रिकॉशन घेतला. आनी ड्रग्साच्या व्यवसाय पेपरान आमी वाचलां की ड्रग्सांक लागून ते दोन मेले, तो हो दुबाव लोकांच्या मनान ड्रग्स गोंयसून काबार जावपाक जाय आणि कठोर कारवाई सगळ्यांचेर जावपाक जाय. ह्यान पोलिसांनी सादूर रावपाक जाय. जे ड्रग्स एकठांय करतात त्यांची विल्हेवाट, परत एकदा आम्ही सांगता, जे ड्रग्स तुम्ही धरतात त्यांची विल्हेवाट लायात, ते ड्रग्स धरतात ते ड्रग्स भायर पावतात त्यांचो व्यवहार जाता. सो एकंदरीत ड्रग्स हो आमच्या समाजाक घातक, आमची तरणी युवा पिढी हितून बर्बाद जातली, आमचे गोंय काबार जातले, आमचे कितलेशेच घराबे पिड्ड्यार जातले तेन्ना हो ड्रग्स गोंयसून काबार जावंक जाय. आणि असले जेन्ना इव्हेंट गोंयात जाता तेका प्रोत्साहन जाता, तेका आम्ही मागणी करतात सरकारा कडे की सिरियस जायात आणि हो ड्रग्स जो आमच्या समाजाक गोंयांक काबार करतलो तेचेर मातशे सिरियसली कितें तरी उपाय काढात. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान पणजी.